चांद्रयान 3 अंतराळयान रविवारी चंद्रावर त्याच्या सॉफ्ट लँडिंगच्या अगदी जवळ पोहोचलंय। भारताच्या तिसऱ्या चांद्र मोहिमेच्या यानाची स्थिती सामान्य असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजेच इस्रोनं सांगितलंय। यापुढचा चांद्रयान 3चा प्रवास नेमका कसा असणार आहे याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेऊया। चांद्रयान 3 इंजिनांच्या रेट्रोफिटिंगमुळे ते चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळपर्यंत पोहोचलेलं आहे। चांद्रयान 3 मोहिमेनं शनिवारी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश करत आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सोडून एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय। इस्रोनं चंद्राच्या कक्षेत आपलं अंतराळयान यशस्वीपणे नेण्याची ही सलग तिसरी वेळ आहे। भारताच्या चांद्रयान 3द्वारे कॅप्चर केलेल्या चंद्राच्या पहिल्या प्रतिमा अवकाश संस्थेनं रविवारी प्रकाशित देखील केल्या। मात्र या चांद्रयान 3 मोहिमेमध्ये पुढे नेमकं काय होणार आहे, हे मिशन जसजसं पुढे जाईल तसतसं चांद्रयान 3 हळूहळू 100 किलोमीटरच्या चंद्राच्या कक्षेत ठेवण्यासाठी आणि चंद्राच्या ध्रुवांची संरेखित करण्यासाठी एक क्रम नियोजित आहे। पुढच्या 10 दिवसात चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अचूक लँडिंग साईट निश्चित केली जाईल। त्यानंतर प्रोपल्शन मॉड्यूल कक्षेमध्ये असताना लँडरपासनं ते वेगळं होईल। यानंतर लँडर कक्षेतनं खाली उतरेल आणि सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल। चांद्रयान 3च्या लँडिंगची तारीख नेमकी कधी आहे? चांद्रयान 3चे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:47 चंद्रावर उतरणार आहेत। या मोहिमेसाठी लँडिंगचं ठिकाण चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 70° स्थित चांद्रयान 2च्या तुलनेनं जवळ आहे। जर सर्व काही नियोजित झालं तर चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हळुवारपणे उतरणारं जगातली पहिली मोहीम ठरणार आहे। लँडर आणि रोवरचं मिशन लाईफ एका चंद्र दिवसाचं असतं, जे 14 पृथ्वी दिवसांच्या बरोबरीचं असतं। कारण चंद्राला त्याच्या अक्षावर एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आणि पृथ्वीभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी सुमारे 28 पृथ्वी दिवस लागतात। चंद्राच्या रात्रीच्या तापमानामध्ये होणारी कमालीची घसरण टाळण्यासाठी, जे त्यांच्या अस्तित्वासाठी हानिकारक असेल, लँडर आणि रोवर त्यामुळे पहाटेच्या वेळेला तैनात केले जातील। चंद्रावरील सूर्योदयासारख्या घटकांचा विचार करून इस्रो चंद्रावरील लँडिंगच्या वेळापत्रकावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहे। आवश्यकता भासली तर लँडिंग सप्टेंबरसाठी पुन्हा शेड्यूल केलं जाऊ शकतं असं देखील सांगितलं जात आहे। आतापर्यंतचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर भारताची चांद्रयान 3 मोहीम अभूतपूर्व अशा चंद्राच्या पृष्ठभागावरील लँडिंगच्या अगदी जवळ आहे। हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।